नमस्कार मित्रांनो आजच्या तासाला आपण एक्स्ट्रुजन ब्लोन फिल्म प्लॅन्टमधील दोष त्यांची कारणं व उपाय यांचा अभ्यास करणार आहोत एक्स्ट्रुजन ब्लोन फिल्म प्लॅन्ट हा सतत उत्पादन करणारा प्लॅन्ट आहे या प्लँटमध्ये निर्माण होणारे दोष वेळीच जर आपण दुरुस्त केले नाही तर त्या ठिकाणी कामातील वेळ तर वाया जातोच सोबत मटेरियल देखील मोठ्या प्रमाणात वाया जाते आणि यासाठीच योग्य वेळी या ठिकाणी या, या ब्लोन फिल्म प्लॅन्टमधील निर्माण होणाऱ्या दोषांचं आपल्याला निरसन करावं लागतं हे निरसन करत असताना प्लॅन्ट हा कंटिन्युअस प्लॅन्ट असल्यानं त्या ठिकाणी कंटिन्युअस प्लॅन्टची जी सायकल आहे ही सायकल पण बंद पडणार नाही याची जी काळजी आहे ही काळजी घ्यावी लागते तर आज आपण एक्सोजन ब्लोन फिल्म प्लॅन्टमधील वेगवेगळ्या प्रकारचे दोष त्यामागील कारणं आणि उपाय यांचा अभ्यास करू या ठिकाणी पा एक्सिजन ब्लोन फिल्म प्लॅन्टमधला पहिला जो दोष दाखवलेला आहे त्याला म्हटलेलं आहे डायलाइन्स तर या ठिकाणी एक्सिजन मशीनवर आपण त्या ठिकाणी ब्लोन फिल्म प्लॅन्ट ऑपरेट करत असताना बऱ्याच वेळेला क्रॉसेट डायचा वापर केला जातो या क्रॉसेट डायमध्ये बॅरलमधून आलेलं जे मटेरियल आहे या मटेरियलमध्ये कचरा जर आला आणि तो कचरा जर अडकून बसला तर या ठिकाणी डायवर डायच्या ज्या अशा उभ्या रेषा आहेत या ठिकाणी पा या फिल्मवर दिसतात डायमधील कचरा अडकलेल्या कचऱ्याच्या ठिकाणच्या रेषा ज्या असतील त्या रेषा फिल्मवर दिसल्या तर त्या ठिकाणी फिल्म जी आहे ती फिल्म आ, सुबक दिसत नाही किंवा तिची पारदर्शकता खराब दिसते किंवा त्या फिल्मवर उभ्या लाईन दिसतात पा त्याचबरोबर त्या ठिकाणी जर डायला आतील डायचं मँड्रील असेल किंवा डायच्या ओरिफिसला आतील बाजूने जर स्क्रॅचेस असेल तरी देखील या प्रकारचा दोष आहे हा दोष त्या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्यासाठी सर्वात प्रथम म्हणजे एक्सुजनची डाय स्वच्छ करणं बॅरल स्वच्छ करणं स्क्रू स्वच्छ करणं याबरोबरच डायवर असलेले डायच्या ओरिफिसवर असलेले स्क्रॅचेस आहेत हे स्क्रॅचेस त्या ठिकाणी दूर करणं हे महत्त्वाचं काम करणं आवश्यक असतं त्याचबरोबर डायच्या ओरिफिसच्या वरच्या बाजूला जर मटेरियल चिटकून बसलं असेल जुनं अगोदर प्रोसेसिंग केलेलं मटेरियल चिटकून बसलं असेल तर डायचा ओरिफिसचा स्वच्छ करणं किंवा डायचा वरील पृष्ठभाग आहे हा स्वच्छ करणं देखील तितकंच त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे दुसरा त्या ठिकाणी दोष आहे गेज व्हेरिएशन एक्सुजन मशीनवर त्या ठिकाणी आपण फिल्म तयार करत असताना जर त्या ठिकाणी पॅरिझन प्रोग्रॅमिंग केलं नसेल या ठिकाणी डायच्या पृष्ठभाग वरच्या पृष्ठभागावर बरोबर काटकोणात चार पॅरिझन ॲडजस्टिंग स्क्रू बसवलेले असतात यांचं सेटिंग जर आपण व्यवस्थितरित्या केलेलं नसेल एक साईडने डायगॅप जास्त असेल एक साईडने डायगॅप कमी असेल त्यामुळे देखील त्या ठिकाणी डाय जे जी आहे की डाय व्हेरिएशन निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर त्या ठिकाणी वातावरणातील हवेचा झोत जो जर त्या ठिकाणी बलूनवर तयार केलेल्या बलूनवर असेल त्यामुळे देखील त्या ठिकाणी डायचं जे व्हेरिएशन आहे गेजचं व्हेरिएशन आहे फिल्मच्या गेजचं व्हेरिएशन असलेलं आपल्याला पाहायला मिळतो अगदी त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जर स्क्रूड्रायविंग मोटरचा वेग जर एकसारखा नसेल तरी देखील त्या ठिकाणी कधी वेग वाढतो कधी कमी होतो त्यामुळे देखील त्या ठिकाणी व्हेरिएशन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं किंवा टॉप नि कि प्रोलरचा वेग एक सारखा नसेल तो जरी त्या ठिकाणी कधी वाढतो कमी होतो यामुळे देखील या, या प्रकारचा दोष जो आहे हा दोष निर्माण होतो पा त्याचबरोबर आपण डायमध्ये डायच्या एअर मॅन्टलमधून सोडलेली जी हवा आहे या हवेचा स्रोत आहे हा स्रोत जरी त्या ठिकाणी एकसारखा नसेल तरी देखील त्या ठिकाणी तयार होणार जी फिल्म आहे या फिल्मच्या गेजमध्ये आपल्याला व्हेरिएशन पाहायला मिळतात तर या प्रकारचा जो दोष आहे हा दोष दूर करण्यासाठी सर्वप्रथम त्या ठिकाणी डाय जी आहे त्या डायचं पॅरिझन प्रोग्रॅमिंग करणं अत्यंत गरजेचं असतं हे पॅरिझन प्रोग्रॅमिंग व्यवस्थितरित्या झालं की डायच्या ओरिफिसमधून येणारं मटेरियल आहे हे सर्व बाजूने सारखं येईल पा बलूनभोवती हवेचा बाहेरील वातावरणाच्या हवेचा स्रोत आहे हा स्रोत त्या ठिकाणी नियंत्रित राहील ही काळजी घेणं गरजेचं आहे आणि स्क्रूड्रायविंग मोटर असेल किंवा टॉप निप रोलर ची मोटर असेल यांचा वेग एक समान असला असेल ही जर काळजी घेतली तर या प्रकारचा दोष जो आहे हा दोष निर्माण होणार नाही पुढचा एक्सूजन फिल्म प्लॅनमधील दोष येतो तो म्हणजे लो ग्लॉस किंवा हाय हेच लो ग्लॉस म्हणजे जी फिल्म बनवली जाते त्या फिल्मला कुठल्याही प्रकारची चमक नाही आहे फिल्मला त्या ठिकाणी पारदर्शकता नाही आहे पा या प्रकारे त्या ठिकाणी फिल्म जी ही धुसर आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण पाहतो फिल्म जी आहे ही फिल्म पारदर्शक असते पा जर फिल्म मधून बाहेर पडणारी जी ट्यूब आहे त्या ट्यूबचा व्यास आणि त्या ठिकाणी तयार होणारा बलूनचा व्यास हा जर त्या ठिकाणी योग्य प्रमाणात नसेल तर त्या ठिकाणी ती जी फिल्म आहे ही अशा प्रकारे धुसर आलेली आपल्याला पाहायला मिळते पा म्हणजे जो ब्लो प्रेशर म्हणतो आपण डायचा व्यास आणि बलूनचा व्यास यांचं जे गुणोत्तर म्हणतो ते गुणोत्तर योग्य प्रकारे नसेल तर या प्रकारचा दोष आहे हा दोष निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर त्या ठिकाणी डायलँड आहे ही डायलँड जास्त असेल आणि टॉप निप्रोलरचा वेग त्या ठिकाणी कमी असेल त्यामुळे देखील या प्रकारचा जो दोष आहे हा दोष त्या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो पा एक्सुडरच्या मे ड्राईव्ह मोटरचं स्पीड आणि त्या ठिकाणी टॉप निप्रोलरचा स्पीड यांच्यामध्ये योग्य प्रकारे आ, सातत्य नसेल तरी देखील त्या ठिकाणी या प्रकारचा दोष जो आहे हा दोष निर्माण होतो पा तर यासाठी सर्वप्रथम त्या ठिकाणी ज्या वेळेला फिल्म तयार केली जाते त्यावेळेला त्या ठिकाणी जो ब्लो प्रेशो आहे हा ब्लो प्रेशो योग्य असला पाहिजे डायलँड जी आहे ही डायलँड योग्य प्रकारे असली गेली पाहिजे मटेरियल चांगल्या क्वालिटीचं वापरलं गेलं पाहिजे आणि जो एक मेन ड्राईव्ह मोटरचं स्पीड आणि टॉप नेप स्पीड यांचं रेशो जो आहे वेगाचा रेशो हा ए आ, योग्य प्रकारे असला पाहिजे तर या प्रकारचा जो दोष आहे हा दोष त्या ठिकाणी निर्माण होणार नाही पुढचा दोष आहे तो म्हणजे मेल्ट फ्रॅक्चर जर त्या ठिकाणी ब्लोन फिल्म वर त्या ठिकाणी आपल्याला फिल्म तयार करायची असेल तर त्या ठिकाणी तयार होणाऱ्या फिल्मचा योग्य प्रकारे बलून तयार होणं गरजेचं आहे त्यासाठी त्या मटेरियलचा एम एफ आय जो आहे तो एम एफ आय योग्य प्रकारे असलं पाहिजे बॅरलचं टेम्परेचर आहे हे टेम्परेचर योग्य प्रकारे असलं पाहिजे तरच त्या ठिकाणी तो जो बलून आहे तो बलून चांगल्या प्रकारे तयार होऊ शकतो त्याचबरोबर त्या ठिकाणी कुलिंग रिंगचं कार्य जे हे कार्य देखील त्या ठिकाणी योग्य प्रकारे असेल तर त्या ठिकाणी तो बलून तयार होतो नाहीतर त्या ठिकाणी तयार होणार जे फिल्म आहे त्या फिल्मवर मेल्ट फॅक्चर या ठिकाणी हा जो दोष आपल्याला दिसतो हा दोष त्या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो पा तर त्यासाठी सर्वप्रथम त्या ठिकाणी मटेरियल जे आहे ते योग्य ग्रेडचं वापरलं गेलं पाहिजे त्याचा एम एम एफ आय योग्य प्रकारे असला पाहिजे आणि बॅरलचं जे, जे टेम्परेचर आहे हे टेम्परेचर त्या ठिकाणी योग्य प्रकारे सेट केलं गेलं तर या प्रकारचा दोष आहे हा दोष त्या ठिकाणी निर्माण होणार नाही थोडक्यात मटेरियलच्या वितलबिंदूप्रमाणे तापमान सेट केलं गेलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी ती जी फिल्म आहे ती फिल्म योग्य प्रकारे कुलिंग झाली पाहिजे पा पुढचा जो दोष आहे तो म्हणजे पुअर क्लॅरिटी आपण मग लो ग्लॉस आणि हाय हेच पाहिलं पा त्यामध्येच या ठिकाणी या प्रकारचा जो दोष आहे हा दोष येतो पा जर मटेरियल चांगल्या क्वालिटीचं चा नसेल योग्य तो ब्लो प्रेशो नसेल मटेरियलमध्ये आर्द्रता जर असेल त्यामुळे देखील या प्रकारचा दोष आहे हा दोष त्या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो पा तर हा दोष त्या ठिकाणी दूर करण्यासाठी मटेरियल चांगल्या क्वालिटीचं चा वापरलं गेलं पाहिजे योग्य तो ब्लो प्रेशो असला पाहिजे पा आणि त्या ठिकाणी तो फिल्म खेचण्याचा वेग देखील योग्य प्रकारे असला पाहिजे पुढचा दोष येतो म्हणजे स्क्रॅचेस तयार होणारी जी फिल्म आहे या फिल्मवर स्क्रॅचेस निर्माण होतात पा तर जर त्या ठिकाणी डायलँडला जर दर त्या ठिकाणी मॅ एअर मँडेलवर स्क्रॅच असेल डायच्या ओरिफिसवर स्क्रॅच असतील टॉप निप्रोलरवर स्क्रॅच असतील किंवा एअर कुलिंग रिंगवर जर स्क्रॅच असतील तर ते स्क्रॅच त्या ठिकाणी साहजिकच त्या फिल्मवर उमटले जातात तर यासाठी सर्वात महत्त्वाचं जे एअर मँड्रिल असेल किंवा डाय असेल ती डाय चांगल्या प्रकारची असली पाहिजे प्लॅन्टोवती स्वच्छता असली पाहिजे त्या ठिकाणी टॉप निप रोलर जे आहेत त्यामध्ये मग धातूचा रोलर आहे किंवा रबरी रोलर यावर कुठल्याही प्रकारचे स्क्रॅचेस असता कामा नये एअर कुलिंग रिंगवर कुठल्याही प्रकारचे स्क्रॅचेस कामा नये या या पद्धतीनं जर आपण काळजी घेतली तर त्या ठिकाणी जॉबवर स्क्रॅचेस निर्माण होणार नाहीत पुढचा जो दोष तो म्हणजे अनि अनइवन फिल्मविडते तर त्या ठिकाणी वा फिल्मची जी रुंदी असते ती त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला जो बलून आहे त्या बलूनमधल्या ब भरलेल्या हवेवर अवलंबून असते किंवा हवेच्या स्रोतावर अवलंबून असते फिल्मला योग्य ती साईज मिळाल्यानंतर हवेचा स्रोत आहे हा हवेचा स्रोत बंद केला जातो पण ती जर फिल्म कुठे लिकेज असेल किंवा टॉप निप रोलरमधली रोलरमधला गॅप जर एक सारखा नसेल त्या टॉप निप रोलरवर रबरी रोलरवर धातूचा रोलरचा जर दाब एकसारखा नसेल तर त्या ठिकाणी ती जी हवा आहे ही हवा त्या ठिकाणी एक बाजूने निघून जाते आणि मग फिल्मची जी विडते ही विड त्या ठिकाणी एकसारखी मिळत नाही पा त्याचबरोबर त्या ठिकाणी जर पॅरिझन प्रोग्रॅमिंग व्यवस्थित त्या केल्या नसेल एक बाजूने फिल्म जाड येत असेल एक बाजूने ट्यूब पातळ येत असेल किंवा त्या ठिकाणी येणारा जो बलून आहे हा बलून एक साईडला झुकता असेल तर देखील त्या ठिकाणी फिल्मची जी विडते ही विड एकसारखी मिळणार नाही पा टॉपनी प्रोलर देखील एक साईडने जास्त टाईट असेल एक साईडने कमी टाईट असेल त्यामुळे देखील त्या ठिकाणी या प्रकारची विडते एक फिल्मची विडते ही विडते एकसारखी मिळणार नाही पा किंवा जर टॉप निप्रोलरचा जो वेग आहे तो वेग एकसारखा नसेल तो कधी वाढतो कधी कमी होतो यामुळे देखील या प्रकारचा जो दोष आहे हा दोष निर्माण होतो पा तर यासाठी सर्वात महत्त्वाचं पॅरिझन प्रोग्रॅमिंग असणं गरजेचं आहे त्यानंतर जो बलून फुगवण्यासाठी वापरलेला हवेचा स्रोत आहे हा स्रोत त्या ठिकाणी एक सारखा ठेवायचा असेल तर फिल्म लिकेज असता कामा नये किंवा टॉप नीप रोलर जे आहेत ते दोन्ही रोलर एक समांतर पातळीमध्ये एकमेकावर घट्ट बसलेले असले पाहिजेत पा पुढचा दोष येतो म्हणजे फिश आईज तर या प्रकारचं त्या ठिकाणी दोष निर्माण होण्याचं काम सर्वात महत्त्वाचं मशीनभोवती स्वच्छता नसणं बॅरल स्क्रू डाय यांची स्वच्छता नसल्यामुळे या प्रकारचा दोष निर्माण होतो किंवा डायमध्ये काही कचरा अडकला असेल तरी या प्रकारचा दोष निर्माण होतो बॅरलला योग्य प्रकारचं टेम्परेचर आलं नसेल आणि आपण ट प्लॅन्ट ऑपरेट करायला घेतलं तरी देखील या प्रकारचा दोष निर्माण होतो पा तर यासाठी सर्वप्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे मशीनभोवती स्वच्छता निप्रोलर बॉटम निप्रोलर डाय स्क्रू बॅरल यांची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची असते या प्रकारे जर आपण स्वच्छता केली तर या या प्रकारचा दोष जो आहे हा दोष आपल्याला पाहायला मिळणार नाही पु त्यानंतरचा पुढचा दोष आहे तो म्हणजे स्ट्रेंथ ऑफ फिल्म इज पुअर जी फिल्मची जी ताकद आहे ती ताकद आपल्याला माहिती आहे की फिल्मला एक प्रकारची ताणशक्ती असते पा ही ताणशक्ती जर नसेल यामागचं कारण त्या ठिकाणी तर मटेरियल सर्वात महत्त्वाचं मटेरियल चांगल्या क्वालिटीचं वापरलं गेलं नसेल किंवा मटरमध्ये आयडिट्यूडचं जे प्रमाण आहे ते योग्य प्रकारे नसेल तर या प्रकारचा दोष निर्माण होतो प्रोसेसिंग कराव्यासाठी दिलं जाणारं टेम्परेचर आहे ते टेम्परेचर योग्य प्रकारचं नसेल तरी देखील या प्रकारचा दोष जो आहे हा दोष त्या ठिकाणी निर्माण होतो पा तर त्यासाठी फिल्म तयार करता असताना बॅरलला डाळ्याला योग्य प्रकारे टेम्परेचर दिलं गेलं पाहिजे टेम्प योग्य प्रकारचं टेम्परेचर आल्यानंतरच प्लांट त्या ठिकाणी चालू केला गेला पाहिजे किंवा फिल्म तयार करत असताना त्या ठिकाणी बॅरलचं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर योग्य डाय बॅरल आणि डायचं टेम्परेचर योग्य असलं पाहिजे पा आणि मटेरियल जे आहे ते मटेरियल चांगल्या क्वालिटीचं वापरलं गेलं पाहिजे या प्रकारे त्या ठिकाणी फिल्म तयार करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे दोष निर्माण होतात हे दोष जर आपण वेळीच दूर केले तर त्या ठिकाणी साहजिकच आपल्याला फिल्मची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी चांगल्या प्रकारे मिळू शकते आणि फिल्म वर ऑपरेट करताना निर्माण होणारे दोष जे आहेत हे दोष त्या ठिकाणी दूर करता येऊ शकतात थँक्यू